सर्वांचं स्वागत करते आणि आज आपल्या खास मुलाखतीमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरीजी हेमंत भाऊ खूप खूप स्वागत आपलं आणि आभारसुद्धा आपलं की कारण एकदा शॉर्ट नोटवर आपण इथे आलं स्टुडिओमध्ये तर त्यासाठी सुद्धा आभार आणि मुळात हेमंत भाऊ आपल्याला पण माहिती आहे की राज्य सरकारने दुकानांवरच्या जितक्या पण पाठा पाठी आहे त्यांना नेम प्लेट्स आहे त्यांना मराठीमध्ये करण्याचा निर्णय घेतला तर त्यानंतर काही लोकांनी याचा विरोध केला आणि आपण या निर्णयासोबत हो खंबीरपणे उभे आणि आपण म्हणतोय की पूर्ण जे नेम प्लेट्स आहे इनफॅक्ट आधीपासून राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधीपासून आपण या गोष्टीमध्ये खंबीरपणे उभं की आपण म्हणतोय की नेम प्लेट्स जे आहे ते मराठीमध्येच राहिले पाहिजे पूर्ण राज्यातले आणि सत्तावीस तारखेपर्यंत अल्टिमेटम सुद्धा आपण दिलेला आहे काय सांगायला आपण कसं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासनं जे जे आमचे विविध मुद्दे होते त्यामधला एक मुद्दा म्हणजे हा कारण सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी स्थापना झालेली आहे ती महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचं जतन व्हावं त्याच्या संस्कृतीचं जतन व्हावं तिची व्याप्ती व्हावी आणि मराठी भाषेचा मान हा सर्वत्र राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जे काही सुरुवातीपासून आमच्या पक्षाच्या स्थापनेपासून जे काही मुद्दे घेतलेले आहेत त्याच मुद्द्यावर आम्ही आजही खंबीर आहोत आणि राजसाहेब ठाकरे जे आमचं आमचे अध्यक्ष आहेत आमचं दैवत आहे त्यांची शैली आहे एखादा मुद्दा जर त्यांनी घेतला तर तो, तो शेवटपर्यंत ते तडीस जातपर्यंत ते त्याचा पिछा सोडत नाही आणि ते संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यामुळे राजसाहेबांनी शेवटी कसा आहे हा मुद्दा म्हणजे हा कायदाच आहे मुळात हा कायदाच आहे आणि तो कायदा आजचा नाही आहे तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुनर्निरीक्षण होऊन त्याच्यामध्ये जी सुधारणा करण्यात आली दोन हजार सतराला आणि मागच्या महिन्यात तर महाराष्ट्र सुद्धा जाग आली बारा जानेवारीला त्यांनी निर्णय घेतला आणि कॅबिनेटमध्ये मंजूरसुद्धा केलेला आहे हा विषय त्याच्यामुळे हा या कायद्याचं पालन व्हावं हेच म्हणते पण मुळात काही लोक आहे जे आपले हिंदी भाषिक लोक लोक पण इथे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि व्यावसायिक आहेत ते पण बिझनेसमॅन तर त्यांनाच म्हणणं आहे की आम्हाला मराठी भाषेच्या ह्याच्यात नाही ठेवायचे प्लेट्स मग अशा लोकांक कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे कुठेतरी आमच्या फ्रीडमचं एक्सप्लोटेशन होत आहे तुम्ही आम्हाला हे जबरेंड किंवा गुंडागर्दी असं म्हणू शकतो असे म्हणतात त्या लोक तर अशा लोकांना मनसे काय म्हणणार नाही 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 त्यांचा फार मोठा एक तर गैरसमज आहे किंवा त्यांना काहींना मराठीची ॲलर्जी आहे म्हटलं तरी हरकत नाही मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा आहे आज तुम्ही तमिळनाडमध्ये जा किंवा गुजरातमध्ये जा तिथे नव्याण्णव टा टक्के पाट्या दुकानावरच्या विविध आस्थापनावरच्या या तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे गुजरातमध्ये गुजरातीमध्ये असतील तमिळनाडमध्ये तमिळनाडच्या म्हणजे तमिळ भाषेमध्ये असेल तेलंगणामध्ये जा तुम्ही तेलगू भाषेमध्ये दिसतील तुम्हाला फक्त दुर्दैवाने आपल्याच राज्यात हा विषय जेवढा गांभीर्याने घ्यायला पाहिजे घेत नाही याच्यात विरोध कसला आला हिंदीला हिंदीला आम्ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारलं ना याच्यात विरोध कसला आला आम्ही आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही मरा मराठी ही आमची राजभाषा आहे आणि हा कायदा आहे त्या कायद्याचं पालन करावं याच्यात जोर जब, जबरदस्ती कुठे आली माझं म्हणणं आहे की कायदा ते तोडताय कायदा ते तोडताय कायद्याचं पालन ते करत नाही हा कायदा आहे ना कायदा काही मी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी तर बनवलेला नाही आहे किंवा आमच्या आदरणीय राजसाहेबांनी तर बनवलेला नाही आहे हा कायदा आहे कायद्याचं त्यांनी पालन करावं हेच एक किरकोळ आमचं म्हणणं आहे आणि जर त्यांनी नाही केलं तर नाही केलं तर मग तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पद्धत काय तीच पद्धत वापरली जाईल प्रश्न नाही पण 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 मी तुम्हाला सांगतोय ज्या दिवशीपासून आम्ही त्यांना दु नागपूरच्या आपल्या उपराजधानीतल्या विविध दुकानदारांना आस्थापनांना जेव्हा आम्ही विनंती केली त्याच्यातल्या लोकांनी म्हणजे मॅक्झिमम लोकांनी आम्हाला शब्द दिला की नाही नाही आम्ही आम्हाला पटला आहे तुमचा विषय पटलेला हा कायदा आहे हे सुद्धा आम्हाला मान्य आहे फक्त आम्हाला काही दिवस द्या आम्ही नक्कीच मराठी फलक लावू कारण त्याच्यात त्यांचा फायदा आहे मला सांगा एखादा गृहस्थ आहे त्याला इंग्रजी भाषे अवगत नसेल त्याला एखादा बिचारा तो दुर्दैवाने गरिबीमुळे म्हणा आर्थिक दृष्टिकोनातून म्हणा त्याचं शिक्षण जर का झालं नसेल व्यवस्थित आणि त्याला इंग्रजी येत नसेल आणि तो एखाद्या दुकानामध्ये तिथे जर का मराठी लिहिलं तर तो दुकानदाराचाच फायदा आहे ना दुकानदाराचं यात नुकसान काय कुठल्या दुकानदाराचं नुकसान आहे मला सांगा आणि त्यांनी लावलेल्या कुठल्या दुसऱ्या भाषेच्या पाठीचा आम्ही विरोध केला का आता ते म्हणतात की इंग्रजी ग्लोबल लँग्वेज आहे ठीक आहे इंग्रजीच्या बाजूला तुम्ही मराठीचा एक सन्मान करा ना राजभाषेचा त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाची प्रगतीच आहे त्याच्यात तुमच्या व्यवसायाचं नुकसान कुठं आहे मला अनेक व्यापारी भेटतात माझेसुद्धा व्यापारी एक महत्त्वपूर्ण घटक आहे या समाजातला त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही कुठल्याही व्यापाराला विरोध केलेला नाही आमचं फक्त म्हणणं आहे की जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठी पाठी लावली तुमच्या दुकानांवर तर त्याच्यात तुमचाच फायदा, टेक्णा, एक, टेक्णा। एक एक ची फायदा आहे पण एक मराठीपण किंवा एक महाराष्ट्राची शांत दिसेलच दिसेल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं तर होईलच होईल शिवाय व्यावसायिकांचा सुद्धा फायदा त्यामध्ये आहे कारण जर एखाद्याला इंग्रजी येत नसेल तो मराठी पाठी वाचून त्याच्या दुकानात जाईल जे काही खरेदी करायचं ते खरेदी करेल फायदा कुणाचा आहे यात दुकानदाराचाच फायदा आहे पण त्या दुकानदारांना जर त्यांचा हा फायदा कळत नसेल आणि सत्तावीस तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिलेलं आहे जर नाही तर अल्टिमेटम जरूर दिला सत्तावीस तारखेपर्यंत त्याचं एक कारण आहे सत्तावीस तारीख हा या महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे एक मान्यवर नाव आहे कवी आणि साहित्य क्षेत्रातलं कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर साहेब यांचा यांची जयंती आहे आणि तो मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताचं औचित्य साधून या महाराष्ट्राच्या आनंदामध्ये सर्व व्यापारी बंधूंनीसुद्धा आपल्या फ दुकानावरचा फल हा मराठी भाषेमध्ये लिहून तो आनंद द्विगुणित करावा हेच आमचं म्हणणं आहे आम्ही कोणाचे दुकानं तोडायला गेलो नाही सध्या तरी नाही आणि त्याच्यानंतर विषय असा आहे की आम्ही कायद्याचंच पालन करा म्हणतो आहे मला आश्चर्य वाटलं त्या दिवशी आपल्या नागपूरच्या पोलीस आयुक्त साहेबांचं अमितेश कुमार साहेबांचं एका एक म्हणजे मी त्या वर्तमानपत्रातच वाचलं की जे मराठी पाट्या लावण्याच्या याच्यावरचा तो विषय होता कोणी जर काय या विषयावर जबरदस्ती केली तर आम्ही कानुनी कारवाई करू असं अमितेश कुमार साहेब म्हणतात माझं अमितेश कुमार साहेबांना तेच म्हणणं आहे की जे कायद्याचं पालन करत नाही त्यांच्यावर तुम्ही कानुनी कारवाई करा नाही तर मग आम्ही करू नाही तर मग आम्ही स्टाईल मध्ये कारवाई जी करायची ते करू कसं आहे मनसेला कोणाचे दुकानं खराब करणे किंवा हे ते हा काही त्यांचा राजकीय अजेंडा नाही आहे पण काही काही ठिकाणी मुद्दाम असा प्रकार केला जातो महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करायला काय अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचा व्यवसाय करताय महाराष्ट्रामध्ये तुम्ही कमाई करताय लक्ष्मी तुम्हाला महाराष्ट्रात कमवलेली चालते पण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करायचं नाही हा कुठला हे केरप आहे आणि आम्ही कुठलं वेगळं सांगतो आहे आम्ही वारंवार हेच सांगतो आहे की तुम्ही कायद्याचं पालन करा कायद्यापेक्षा मोठं कोणी आहे का कायद्यापेक्षा ना मोठं दुकानदार आहे व्यापारी संघटना आहे हेमंत गडकरी आहे ना कोणी आहे म्हणजे कायद्याचं पालन हेच मनसेचं म्हणणं आहे हे म्हणू आपण म्हटलं आताच आपण जागतिक मराठी दिवस बद्दल थोडस बोललो तर राज ठाकरे साहेबांनी म्हटलेलं आहे की ह्या यंदाचा जो मराठी जागतिक दिवस असेल तो खूप थाटाभाटात था असा उत्साहात साजरा केला जाईल तर यातच इकडे आपल्या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये उपराजधानीमध्ये काय कशा जल्लोषात हा साजरा केला द्या जाईल याबद्दल माहिती करायचं कसं आहे राजसाहेबांनी हे निया, आव आव्हान याच्यासाठी केलं की जागतिक मराठी भाषा दिवस हा अगोदरपासून होता पण ह्या दिवसाचं महत्त्व लोकांपर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महाराष्ट्रातल्या से जनतेला ज्यांना माहिती नव्हतं की सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून जागतिक मराठी दिवस आपल्या माय मराठीचा आज गौरव दिवस आहे हे दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे असंख्य लोकांना ज्यांना माहिती नव्हतं माझे अनेक पत्रकार मित्र आहेत माझे अनेक विविध क्षेत्रातले मित्र आहेत ते म्हणाले आम्हाला मनसेमुळे हा जागतिक मराठी दिवस आहे आणि आज कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे हे कळलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी म्हणजे फार मोठी गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून राजसाहेब नेहमी म्हणतात की हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे आप महाराष्ट्र सैनिकांनी साजरा केला पाहिजे एक जबरदस्त जल्लोषाने तो साजरा करा जेणेकरून आपल्या माय मराठीचा आज गौरव दिवस आहे हे सर्वांना कळलं पाहिजे हे राजसाहेबांचं आवाहन आहे आणि गेले काही वर्षापासून नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अप्रतिम कार्यक्रम केलेले आहेत नागपूरचे जे मराठीतले गौरव बिंदू आहेत व मानबिंदू आहेत त्यांचा गौरव आम्ही केला या निमित्ताने त्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत मराठी माणसं त्यांचासुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार केला यावे यावर्षीसुद्धा करतो आहे आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या दुर्लक्षित आहे पण त्या मराठी माणसांनी केलेल्या आहेत त्या गोष्टी लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं यावर्षीसुद्धा आमच्या शहरातील आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम अर्थात त्याबद्दल राजसाहेबांचेच आदेश असल्यावर राजसाहेबांचा आदेश हा सर्वच महाराष्ट्र सैनिकांसाठी शिरसंबंध आहे त्याच्यामुळे राजसाहेबांचा आदेशाचं आदेश तंतोतंत पालन होणारच आणि ते गेले काही वर्षापासून होतच आहे त्याच्यामध्ये यावेळेस अजून चांगल्या कार्यक्रमांची बडोतरी होईल असं मला वाटतं हे अजून एक प्रश्न होता की आपल्याला माहिती आहे की आ, चुनाव येणाऱ्या इलेक्शन्स आहे काही आ, काही अवघ्या दिवसातच महानगरपालिकेचे त्यातच मधात अशा गोष्टी सुरू होत्या खूप रंगत होत्या की भाजपा आणि मनसेची कुठेतरी युती होऊ शकते तर ह्या महानगरपालिके चुनावमध्ये असं काही होणार नाही कसं आहे युती करायची की नाही करायची कुठल्या पक्षाबरोबर जायचं हे सर्वस्वी सांगण्याचे अधिकार जे आहेत ते पक्षाच्या अध्यक्षांचे आहेत आणि त्या संदर्भातला जो निर्णय असतो तो आदरणीय रासाहेबच घेत असतात आत्ता दोन तारखेला दोन जानेवारीला आमची सॉरी दोन फेब्रुवारीला आमची मुंबईमध्ये आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली मनसे नेते आणि ने ने, मनसे सरचिटणीसांची महापालिकेच्या संदर्भातच ती बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये माननीय रासाहेबांनी सांगितलं की सर्वप्रथम तुम्ही डोक्यातनं कुठली युती किंवा आघाडी हा विचार काढून टाकून आपल्या पक्षाला स्वबळावर आपल्या आपल्या भागामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करा युती करायची की नाही तो नंतरचा भाग आहे तो काही आज आमच्यासमोर प्रश्न नाही आहे ते येतं आणि तो सर्वस्वी आदरणीय राजसाहेबांच्या अखत्यारीतला भाग आहे त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला काय म्हटलेलं आहे की आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आपल्या शहरामध्ये आपला लाडका पक्ष जास्तीत जास्त जनहितार्थ कामं करून मजबूत करा त्याप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी आपल्या आपल्या कामात आहेत त्याच्यामुळे आमच्या समोर तो विषय नाही आहे सध्या तो विषय आदरणीय राजसाहेबांच्या अखत्यारीतला राजसाहेब म्हणतील तेच शेवटी राजसाहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षाचे मालक आहेत आणि त्यांच्या सारख्या प्रगल्भ नेत्याच्या संस्काराच्या खाली आम्ही सगळेजण काम करीत असतो तर त्याच्यामुळे राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं हे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचं म्हण या पदाधिकाऱ्याचं काम आहे हे मग भाऊ अजून एक प्रश्न होता की आताच अग्या दोन दिवसात हे जे आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे नवाब मलिक यांना ईडी कस्टडीमध्ये मध्ये घेतलंय आठ दिवसाची भाजपाकडून इकडे आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरू आहे मनसेला या पूर्ण सिच्युएशन मध्ये काय मनसे म्हणतं हे माहिती करून घ्यायचंय मनसेला फालतू गोंधळामध्ये लक्षच द्यायचं याला वेळ नाही म्हणजे मुळात हे जे सर्व सुरू आहे फालतू हा फालतू गोष्टी आहे हे सरकार भांबवलेलं आहे सरकारचे प्रतिनिधी भांबवलेले आहे आणि काही विरोधी पक्ष जे आहेत सत्ते जे सत्तेविना तडफडत आहेत ते तिथे गोंधळ घालत आहे आम्हाला याच्यापेक्षा जनतेच्या प्रश्नामध्ये रस जास्त आहे जनतेचे जे प्रश्न आहेत जे आज आजपर्यंत गल्ली ते दिल्ली आणि मुंबईतल्या सरकारने मार्गी लावलेले नाही आहेत ते प्रश्न सुटावेत जनतेला आज बिचारी आ या सरकारकडनं किंवा बाकीच्या गल्लीतल्या सरकारकडनं महापालिकेतनं भ्रमनिराश जो झालेला जी निराशा पदरी पडलेली आहे त्या जनतेला कुठेतरी चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे त्यांचे जे, जे महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत त्यांचे मूलभूत प्रश्न कुठले आहेत या गोष्टीला हात घालून त्या प्रश्नाचं निवारण व्हावं ती समस्या निवारण व्हावं या गोष्टीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जास्त रस आहे या महाराष्ट्रातला जो तमाशा जो सुरू आहे सध्या आघाडी आणि युतीवाल्यांचा पहिलेची युती होती आहे आता ते युतीतले जण तिकडे गेले आणि मग ती बकास नावाची आघाडी तयार झाली त्या गोंधळामध्ये आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही आहे ज्यांनी काय केलं असेल ज्यांनी जसे कर्म केले असेल त्याची शिक्षा त्यांना भेटेल त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला आमचं लक्षच नाही आहे आमचं लक्ष हे आहे की वर्षभर जे आम्ही जनहितार्थ कामं करत असतो ते जनहितार्थ कामाची पावती घेण्याकरता आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला जे सामोरे जातो आहे आणि लोकांना एक सांगतो आहे की ज्यांच्यावर आजपर्यंत तुम्ही विश्वास टाकला त्यांनी काय दिवे लावले त्यांचं काय प्रगती पुस्तक का, आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची उमेद असलेला माझा महाराष्ट्र सैनिक जो तुमच्या आशीर्वादाने जर का महापालिकेचा नगरसेवक झाला तर तो, तो काय करणार आहे हे सांगण्यामध्ये आम्हाला जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा आम्हाला या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या या फालतू गोंधळाबद्दल इंटरेस्ट नाही कुठलाही इंटरेस्ट या गोष्टीमध्ये नाही हे एक आ, 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 आखरी प्रश्न आपल्याला की आ, सर्वे जितके पण दर्शक आपल्याला बघत आहेत जितकी जनता आपल्याला बघत आहे आता बी सी एनच्या माध्यमातून आपण त्या सर्वांना काय आवाहन कराल काय म्हणाल बी सी एनच्या सर्व दर्शकांना माझा अंतकरणापासून नमस्कार मी बी सी एनच्या या प्रतिती यश चॅनल जे नागपूरचं आहे त्या चॅनलच्या माध्यमातून नागपूरकर जनतेला विशेषतः करदात्या नागरिकाला एवढीच विनंती करू इच्छितो की आपण अनेक पक्षांना संधी दिली अनेक पक्षांना सत्ता बहाल केली आपण काँग्रेसचेही महापौर बघितले काँग्रेसचेही नगरसेवक बघितले हो भारतीय जनता पार्टीलासुद्धा भरभरून यश आपण दिलं त्यांचेसुद्धा मोठ्या संख्येने आपण नगरसेवक हो पाठवले पा, त्यांचा कार्यकाळ बघितला आणि तुम्ही नागपूर नगरीमध्ये जो अंतर्गत भागामध्ये जो विकास झाला नाही आणि अजूनही मूलभूत प्रश्न जसेच्या तसेच ठेवलेले आहेत यांचे जाहीरनामे सुद्धा या, या मोठ्या पक्षांचे जाहीरनामे सुद्धा आपण बघितले मागच्या वेळेस याच मोठ्या पक्षाच्या लोकांनी म्हटलं होतं की हे नागपूर टँकर मुक्त नागपूर करू म्हणून आज तुम्हाला माहिती आहे की टँकर माफिया निर्माण झाले पण टँकर मुक्त नागपूर झालेलं नाही हेच हेच मोठे नेते बोलले होते काही पक्षांचे की आम्ही चोवीस तास पाणी देऊ म्हणून आजही अनेक वसाहती अशा आहेत की त्या एक थेंब पाण्यापासून तडफडत आहेत असं विचित्र दृश्य आहे गटरलाईनच्या अनेक समस्या आहेत डम्पिंग यार्डच्या समस्या आहेत वाटेल तशा समस्या आहेत नजर टाकाल तिकडे अंतर्गत ज्या गल्ले बोळ्या आहेत कॉलनी आहेत ज्या चांगल्या कॉलनीमध्ये राहू राहतो आम्ही म्हणून लोक जे स्वप्न बघत होते आज त्या कॉलनीसुद्धा समस्यांनी घेरल्या गेलेल्या आहेत अशा समस्याग्रस्त नागपूरवर तोडगा काढण्याकरिता या करदात्या नागरिकाची जी निराशा झालेली आहे या दोन मोठ्या पक्षांकडनं आणि त्यांचीच कार्बन कॉपी का असलेले दुसरे बाकी पवार काँग्रेस आणि शिवसेना जे आहे यांनीसुद्धा तेच केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाची प्रतिमा स्वच्छ आहे आमच्या पक्षाच्या लोकांनी जनहितार्थ मुद्द्यावर नेहमी वारंवार आवाज उचललेला आहे नागपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये जे विविध कार्यालय आहेत सरकारी कार्यालय आहेत तिथे जनतेच्या समस्याकरता आमचे महाराष्ट्र सैनिक सातत्याने गेलेले आहेत कोरोनाच्या भीषण संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती मागण्याकरता महाराष्ट्र सैनिक आता तुमच्या दारावर येतो आहे आपण कृपया काम करण्याची उमेद असलेली कुवत असलेले जे लोक आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे ज्यांच्यावर अंकुश आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा राहणार आहे अशा राजसाहेबांच्या सैनिकांना नगरसेवक म्हणून नागपूरच्या महानगरपालिकेत पाठवावं अशी मी आपणास अंतकरणापासून नम्र विनंती खूप खूप आभार हेमंत भाऊ खूप खूप आभार आपण एका शॉर्ट नोटवर स्टुडिओमध्ये आले आणि आज ही खास मुलाखत यात खूप काही का गोष्टी आपण सांगितल्या त्याकरता आभार दर्शको वेळ झालेले काय विश्रांतीची बी सी एनच्या खास मुलाखतीमध्ये तुर्तास आता वेळ झालेल्या विश्रांतीची बघत राहा बी सी एन न्यूज नमस्कार नमस्कार